एका कारने काही जणांना धडक दिलेली आहे, अपघात झालेला आहे, काय नेमकं प्रकरण आहे? प्रकरण असं आहे की जी मर्सिडीज कार आहे तिचा चालक आहे दिवाकर शेट्टी, हा या गल्लीत इथेच गल्लीमध्ये राहतो, खाऊ गल्लीमध्ये. तो बाहेर येता येत असताना त्याने रस्त्यावर बसलेले जे फेरीवाले आहेत ते आणि पादचारी आणि इतर काही गाड्यांना ठोकलेला आहे. त्याबाबत त्यामध्ये जे तीन जखमी व इसम आहेत ज्यांना जास्त आहे त्यांना दवाउपचारला पाठवण्यात आलेलं आहे. तर दिवाकर शेट्टीला देखील स्थानिक त्या ॲक्सिडेंटनंतर प्रक्षोभ होऊन लोकांनी काही त्याला थोडे मारहाण केले, त्याला देखील हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. पुढील आता तपास चालू आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं काम देखील चालू आहे. कारण आता ते आता या क्षणाला सांगू शकत नाही, त्याचा कंट्रोल सुटला की इतर काही कारण आहे ते आपण तपासामध्ये ते निष्पन्न होईल. सर असं कळतंय की या मार्केटमध्ये जे फेरीवाले आहेत त्यांच्यासोबत या दिवाकर शेट्टीचं काहीतरी पूर्वीचा भांडण वगैरे होता आणि नाही अजून त्याबाबत आता चौकशीनंतरच कळेल. कोणी आलं की बाबा फेरीवाल्यांनी सांगितलं आमच्यावर भांडण करत होता अशी माहिती मिळाली तर त्याबाबत पुढील तपास करतो. गंभीर असे जखमी नाही आहेत पण मारहाण त्यांना लागलेलं आहे, तिघा जणांना आपण हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. अपघात झाल्यानंतर दिवाकर शेट्टीला काही जणांनी मारहाण केलेली आहे तर त्याला तोही जखमी झालेला आहे, त्यालाही हॉस्पिटलला आपण पाठवलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.